नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी प्राध्यापक पंडित शेंडगे। सेटनेट एग्जाम एज्युकेशन चॅनलमध्ये आपला सर्वांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रों, आजचा हा व्हिडिओ खूप छोटासा आणि पहिल्या पेपरचा जो तुमचा सिलेबस दिलेला आहे, जे घटक असतात त्या 10 घटकाशी संबंधित आहे। आता तुम्ही म्हणाल की आम्ही हे टॉपिक आम्हाला तोंडपाठ झालेले आहेत, सर्व काही आहे, परंतु आमचा काय निकाल येत नाही, त्याचे काही कारणं आहेत। तुम्ही अभ्यास कसा करता, कसा करायला पाहिजे, सेट परीक्षक उत्तीर्ण होण्यासाठी किमान पहिल्या पेपरला 35 ते 40 प्रश्न सुटणे गरजेचं आहे, तुम्हाला 70 ते 80 गुण मिळणं महत्त्वाचं आहे, तर तुमचा निश्चितपणे निकाल येतो। परंतु असं होत नाही, तुम्ही कितीही पुस्तकं वाचली, कितीही अभ्यास केला, कितीही प्रश्नपत्रिकेचा सराव केला, सोडवल्या, तरी पण परीक्षेमध्ये असे काही प्रश्न येतात की ते तुम्हाला सुटत नाहीत आणि तुमचा जे काही प्रश्न आहेत जास्तीत जास्त 28, 30 आणि 32 आतमध्ये असतात, त्यामुळे तुमचा निकाल येत नाही, काही विद्यार्थ्याचा थोडक्यावर निकाल जातो। म्हणून आपण असं ठरवलेलं की 26 मार्च 2023ची जी काही सेट परीक्षा होणार आहे, यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्याने ही परीक्षा उत्तीर्ण व्हावी आणि पहिल्या पेपरमध्ये जो 3% मेरिट आहे हे कव्हर करण्यासाठीच हा व्हिडिओ आहे। आपण काय करतो की आपल्याला पूर्ण टॉपिक पाठ असतात, परंतु त्याचा अभ्यास कसा करायचा, काय करायचं हे लक्षात येत नाही, कारण सेट परीक्षा देणारे बरेचसे विद्यार्थी हे आर्ट साईड, कॉमर्स साईड किंवा सायन्स साईड 3 फॅकल्टीचे असतात। तसं जर पाहिलं तर 10 टॉपिकपैकी 1-2-3 टॉपिकचा तुमचा PGपर्यंत अभ्यास झालेला असतो, परंतु 10 टॉपिक पूर्णपणे तुम्ही ते अभ्यासलेले नसतात। यामध्ये काय होतं, काही विद्यार्थी 12वी झाल्यानंतर DEd करतात, कुणी BA, BCOM, BSc, BEd करतं किंवा कुणी MEd करतं, परंतु ज्या शिक्षण क्षेत्राशी किंवा व्यावसायिक शिक्षण ज्याने घेतलेलं आहे, ज्याचं DEd, BEd, MEd झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना 3-4 टॉपिक यामधले सोपे जातात आणि बहुतांशी पास होण्यामध्ये जी MEd किंवा MA एज्युकेशन झालेले विद्यार्थ्यांचा टक्का हा वाढलेला आपल्याला दिसून येईल। मग तुमचं तर DEd झालेलं नाही, BEd झालेलं नाही, MEd झालं नाही, परंतु तुम्हाला सेट परीक्षा उत्तीर्ण व्हायचं आहे, मग काय करायला पाहिजे, त्यांच्यासाठीच आजचा हा खास व्हिडिओ। तुम्ही स्वतःच्या कमतरता आणि क्षमता ह्या सुरुवातीला तुम्ही जाणून घ्या। ज्यावेळेस 10 टॉपिक्स आपण अवलोकन करतो, त्यावेळेस तुमच्या असं लक्षात येईल की तुम्हाला काही टॉपिक त्यातले सोपे जातात, काही टॉपिक तुम्हाला थोडेसे कठीण जातात, काही टॉपिकमधले तुमचे बहुतांशी प्रश्न चुकतात। त्यावेळेस जर तुम्ही आर्ट साईडचे असाल तर तुम्हाला टीचिंग ॲप्टिट्यूड, कम्प्रहेन्शन, कम्युनिकेशन, हायर एज्युकेशन सिस्टम ही 2-3-4 टॉपिक तुमचे चांगले येतात, तुम्हाला 5 जवळपास 3-4 प्रश्न तुमचे येतात। म्हणजेच काय की जे एका प्रत्येक घटकाला 5 प्रश्न, जर असं केलं तर 10 घटक एकूण 10 50 प्रश्न आणि एकूण 100 गुण अशा पद्धतीचं हे प्रश्नपत्रिका असते। तर त्यावेळेस तुम्ही तुमची साईड कोणती हे तुम्ही म्हणजे तुम्ही कोणत्या साईडने आलेला आहात, म्हणजे आर्टने साईड आहे का, कॉमर्स आहे की सायन्स आहे, हे तुम्ही सुरुवातीला ठरवायचं आहे। त्यामधले किती टॉपिक तुम्हाला येतात, किती सोपे जातात, किती मध्यम आहेत आणि किती कठीण जातात, याचं विश्लेषण तुम्ही आजपासून करायचं आहे। मग काय होतं, कॉमर्स जर असेल तर तुम्हाला मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड जो 5वा घटक आहे, 6वा घटक लॉजिकल रिझनिंग आहे आणि 7वा डेटा इंटरप्रेशन आहे, हे मात्र थोडेसे सोपे जातात। आता हे ICT हे टॉपिक कॉमन आहे आणि जे सायन्स फॅकल्टीचे असतात त्यांच्यासाठी मात्र रिसर्च ॲप्टिट्यूड हा घटक त्यांना थोडासा सोपा जातो। त्यानंतर 5, 6, 7 थोडेसे 2-3 सोपे जातात आणि 9वा टॉपिक जो आहे पीपल डेव्हलपमेंट अँड द एन्व्हायरमेंट हा सुद्धा टॉपिक सायन्सच्या फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी जातो, कारण त्याचा त्यांनी आतापर्यंत अभ्यास झालेला असतो, त्यातली अपडेट्स त्यांना माहिती असते। लक्षात आलं इथं काय करायचं आहे की आपल्याला येणारे टॉपिक जास्तीत जास्त गुण कशामध्ये मिळतात ते टॉपिक वेगळे करायचे, कोणत्या टॉपिकच्या कोणत्या घटकाचे प्रश्न चुकतात हेही याचंही विश्लेषण तुम्हाला करायचं आहे आणि आता जे प्रश्न जे येत नाहीत त्याच्यासाठी काय करायचं, बरोबर। आता आपल्याला काय करावं लागणार आहे, आपल्याला जे सोपे टॉपिक जातात त्यापैकी किती प्रश्न येतात, कमी किती पडतात, कारण आपल्याला पास व्हायचं असेल तर 35 ते 40 प्रश्नाचं मेरिट आपल्याला घ्यायचं आहे, याचं विश्लेषण तुम्ही करायचं। आता एक लक्षात घ्या, कधीकधी असं होतं की तुम्ही 2-2-3-3 वर्षापासून अभ्यास करता, परंतु तुम्हाला ज्यावेळेस परीक्षेमध्ये पेपर लिहित असताना प्रश्न मात्र वेगळेच येतात, असं का होतं बरं, याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? त्याचं कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे। कारण काय होतं की समजा
पहिलं युनिट म्हणजे पहिला घटक आहे टीचिंग ॲप्टिट्यूड, म्हणजे यामध्ये शिक्षकाचा दृष्टिकोन कसा असतो, अध्यापन अध्ययनाचा दृष्टिकोन कसा असायला पाहिजे यावर प्रश्न विचारलेले असतात. परंतु जे पेपर सेट केले करणारे असतात ते मात्र खूप हुशार असतात. ते काय करतात, टीचिंग ॲप्टिट्यूडच्यामध्ये प्रश्न टाकत असताना त्याला रिलेटेड घटक कोणता आहे, रिलेटेड घटक त्याला हायर एज्युकेशन सिस्टम येते, कारण ते शिक्षणाशी संबंधित आहे. मग जर हायर एज्युकेशन सिस्टमचे संबंधित प्रश्न टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये टाकले जातात, मग त्यावेळेस आपण काय करतो की पहिल्या घटकाचा त्यावेळेस दृष्टिकोन तपासला जातो, मग तिथं आपली कुठेतरी गफलत होते आणि प्रश्न चुकतात. म्हणजेच काय की पेपर सेट करत असताना प्रत्येक घटकाचे रिलेटेड घटक जे असतात त्यासंबंधीचे सुद्धा प्रश्न विचारले जातात. मग यासाठी काय करायला पाहिजे, यासाठी तुम्हाला मूलभूत संकल्पना स्पष्ट असायला पाहिजेत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आत्तापर्यंत त्यामध्ये झालेले बदल हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, अपडेट, म्हणजे आज काय आहे. समजा की हायर एज्युकेशन सिस्टम जे आहे तुम्हाला आजपर्यंतचे जेवढे आयोग आहेत तेवढे माहिती पाहिजेत, महत्त्वाचे बदल कोणी केले, शिक्षकासंदर्भीचे धोरणं, विद्यार्थ्याच्या संदर्भातली धोरणं, शाळेचे कोड, SS कोड वगैरे, हे सगळं तुम्हाला थोडंसं अवलोकन करायला पाहिजे. आणि खास करून आताचे 2022 जे काही NEP धोरण आहे त्यामध्ये झालेले बदल, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षणात झालेले बदल किंवा आकृतीबंध वगैरे, हे तुम्ही पाहून घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीने जर तुम्ही केले तर तुमचे निश्चितपणे प्रश्न चुकणार नाहीत, लक्षात येते. त्यानंतर दुसरा जो आहे रिसर्च ॲप्टिट्यूड. आता रिसर्च ॲप्टिट्यूड जे विद्यार्थी MPhil PhD वगैरे झालेले आहेत त्यांना त्या पद्धतीचं, किंवा जे सायन्सची फॅकल्टी जे आहेत त्यांना यामधले प्रश्न सोपे जातात. पण असं काही नाही त्यांनाच येतात म्हणून, त्यांचेही बरेचसे प्रश्न चुकतात. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला त्यातले संबोध जे आहे कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे, बरोबर. त्यासाठी तुम्ही काही, आता मी तुम्हाला माझ्या यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर करून दिलेल्या आहेत, तेही तुम्ही तपासू शकता. त्यानंतर कम्प्रिहेन्शन, म्हणजे ह्याच्यात म्हणजे काय आकलनात्मक उतारा. आता हा जर पाहिला तर UPSC आणि MPSCला एक स्वतंत्र पेपरच त्यामध्ये दिलेला आहे. आता तो कसा सोडवायचा यामध्ये सुद्धा मी यापूर्वीच तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे, तो जर व्हिडिओ पाहिला तर निश्चितपणे तुमचे जे काही आकलनाचे प्रश्न आहेत त्यातला एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही. कमी वेळेत अचूक प्रश्न कशी सोडवायची हे सुद्धा त्यामध्ये मी स्पष्टपणे दिलेलं आहे, ते वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यानंतर कम्युनिकेशन, आता याच्यामध्ये काय संभाषण. आता संभाषणामध्ये काय होतं की तुम्हाला जे पुस्तकात दिलेलं, आता सरासरी मुक्त विद्यापीठाचे जे पुस्तकं आहेत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे, त्यामध्ये बऱ्याचसे कन्सेप्ट चांगले दिलेले आहेत बऱ्यापैकी. परंतु काय होतं की प्रश्नाचं जे ज्यावेळेस मांडणी करत असतात ती आकलन आणि उपयोजनात्मक स्तरावर असते, किंवा शेवटचा जो मूल्यमापन स्तर आहे ते होई दिलेला असतो. मग तिथं काय होतं की आपण वाचलेला अभ्यासातलं जसंच तसं काहीच येत नाही, मग तिथं मात्र विद्यार्थी गोंधळून जातात. यासाठी तुम्हाला ती कन्सेप्ट संबद्ध माहितीच पाहिजे, पण ती तुम्हाला समजली पाहिजे, तिचा तुम्हाला उपयोग करता यायला पाहिजे. आणि त्याच्यात नंतर आल्यानंतर इव्हॅल्युएशनच्या शेवटची स्टेप आहे मूल्यमापन. नेमकं हा प्रश्न का विचारला, याचं उद्दिष्ट काय, हा पेपर सेट परीक्षेमध्ये का विचारला गेला, पेपर सेटने हा का टाकला असेल, याचं जर तुम्ही जर लॉजिक जर लावलं तर निश्चितपणे अशा प्रश्नाचे उत्तर तुम्हाला शोधता येतील. त्यानंतर मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड आणि लॉजिकल रिझनिंग. आता ज्या मुलांनी NTS MTS स्पर्धा परीक्षा, जे इतर स्पर्धा परीक्षेला जे बसतात अशा विद्यार्थ्यासाठी हे सोपं आहे, पण हे सरावाचा भाग आहे, याच्यामध्ये अवघड असं अशातला भाग आहे असं मांडण्याची गरज नाही. फक्त याची मांडणी मात्र किचकट असतात. आता डाटा इंटरप्रिटेशन, आता ह्याच्यामध्ये काय असतं, एक स्तंभालेखामध्ये मांडणी दिलेली असते आणि सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारची विधानं दिलेली असते. इथं मात्र चांगले चांगले विद्यार्थी गोंधळून जातात. त्याच्यामुळं काय करायला पाहिजे, त्याचं उत्तर खूप सोपं असतं आणि ठरलेलं असतं. तुम्हाला एवढं सांगतो की आता तुम्ही माझे पाठीमागचे पेपर पहा, मी पेपर सोडून दिलेले आहेत, त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी मी विश्लेषण केलेलं आहे. कारण काय असतं, त्याचं उत्तर त्यांनी ठरलेलं असतं. उत्तर ठरलेलं असतं, परंतु त्याची मांडणी फक्त वेगळी केलेली असते. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 3-4 प्रश्न असे असतात की त्याचं उत्तर एकच असतं, तेच असतं, परंतु त्याची मांडणी वेगवेगळ्या प्रकारे केलेली असते. ही मात्र इथं गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. त्याच्यानंतर ICT, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. आता इथं मात्र तुम्ही आज जे काही आजची आपली साधनं आहेत सरासरी, आज मोबाईल असेल, कम्प्युटर असेल, सेलफोन असतील, तुमची जी काही मीडिया आहे जसं की फेसबुक आहे, त्याच्यानंतर इंस्टाग्राम आहे, मॅसेंजर आहे, व्हॉट्सअप आहे, याच्या संदर्भात थोडीशी माहिती घे करून घ्या. ते कोणी स्थापन केलं, कधी केलं, कोणी कोणता बदल केला आहे, कोणी कोणती कंपनी विकली. फेसबुक आता ज्या पद्धतीने यूट्यूबचं आहे त्या पद्धतीने फेसबुकवर सुद्धा सर्व गोष्टी आपल्याला अवेलेबल होत आहेत. मग इथं कुठंतरी चेंजेस बदल, त्यावर एक तुम्हाला प्रश्न विचारला जातो. नेमका आपण एक एक प्रश्न असा पूर्ण ताकदीचा असतो, तिथंच आपण जात नाहीत, हे एक लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यामुळे त्याही छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही पाहून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंटल, ह्याच्यामध्ये काय असतं की 5 याच्यातले 3-4 प्रश्न तुमच्या पुस्तकातलीच येतात, कारण ह्याच्यात काही वेगळं चेंज करतात नाही. इन्व्हायरमेंटमध्ये त्यांना चेंज करतात नाही. डेव्हलपमेंटमध्ये काय होतं की गव्हर्नमेंटचे जे काही राज्य सरकार आहे किंवा केंद्र सरकार आहे यामधले जे काही बदल केलेले आहेत,
प्रदूषणा म्हणजे कायदे आहेत, म्हणजे पर्यावरणासंबंधी काही कायदे आहेत, ते थोडंसं पाहणं गरजेचं आहे. आणि यासाठी तुम्ही एखादं वर्तमानपत्र, त्याच्यानंतर एखादं मासिक जे असतं, सरासरी प्रतियोगिता साहित्याचं मासिक खूप चांगलं आहे, त्याच्यामध्ये जवळपास परीक्षेच्या दृष्टिकोनातून जी काही अत्यावश्यक माहिती आहे आणि जे बदल असतात ते त्यामध्ये दिलेले असतात, ते एक तुम्ही वाचणं गरजेचं आहे. त्यानंतर हायर एज्युकेशन सिस्टम, याच्यामध्ये काय होतं की हायर एज्युकेशन सिस्टममध्ये हे काय उच्च शिक्षण प्रणाली, याच्यात काय करतात की एखादा विद्यापीठ स्तरावर प्रश्न विचारतात, एखादा उच्च शिक्षणातले बदल विचारतात, आणि हे दोन प्रश्न मात्र तुमचे भूतकाळातील जे काही इंग्रज काळातील शिक्षण होतं, माध्यमिक शिक्षण होतं, उच्च माध्यमिक शिक्षण होतं, त्याच्यानंतर जे काही आपले भारत स्वातंत्र्यानंतर जे काही आयोग स्थापन केले गेले, यामध्ये महत्त्वाचे काही प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आता काय होतं की जास्तीत जास्त आयोग हे माध्यमिक शिक्षण आणि प्राथमिक शिक्षणावरच आहेत, उच्च शिक्षणावरती खूप कमी आहेत. आणि पहिला आयोग जर पाहिजे स्वातंत्र्याचा तर आपला डॉक्टर राधाकृष्णन आयोग आहे. म्हणजे छोट्या गोष्टी तुम्ही पाहणं गरजेचं आहे. म्हणजे इथंच आज काय सांगितलं मी की 10 टॉपिकमधले तुम्हाला येणारे टॉपिक कोणते, जे प्रश्न चुकत नाहीत त्याची यादी वेगळी करा, जे येत नाहीत त्याची यादी वेगळी करा, त्याच्यासाठी तुम्ही वेगळा एक तास अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 35 ते 40 प्रश्नामध्ये जे काही पाचवा घटक आहे, 6वा आणि 7वा हे घटक असे आहेत की तुमचे मेरिटचे आहेत, परंतु काही विद्यार्थी आर्ट साईडचे असल्यामुळे त्यांना मॅथमॅटिकल थोडंसं कठीण जातं, परंतु सरावानं ते सोपं होऊन जात आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हायर एज्युकेशन सिस्टम आहे, पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट 9वा घटक आहे, आणि हे दोन घटक मात्र तुम्हाला, आणि ICT हे तीन घटक मात्र तुम्हाला जे काही वर्तमानपत्र आणि मासिक ह्यामध्ये काही तुम्हाला प्रश्न तुम्हाला त्यामध्ये मिळून जातील. आणि जे तिसरा प्रश्न आहे म्हणजे कॉम्प्रिहेन्शन, याच्यामध्ये काय उतारेमध्ये तुम्हाला सरावच करावा लागणार आहे, हे लक्षात घ्या. आणि कम्युनिकेशनचं मात्र ठीक आहे, तुम्हाला मुक्त विद्यापीठाचं पुस्तक आहे त्यामध्ये तुम्ही रेफर करा. आणि याच्यानंतरही तुम्हाला काही अडचणी असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता. हा व्हिडिओ जर आवडला तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.